रोजचे तेज तेज खाऊन कंटाळा आला आहे, चला मग बघूया 5 ते 10 मिनिटात बनणारा पटापट असा बेसनचा डोसा। आंबवणं नाही, भिजवणं नाही आणि लहान मुलांना सुद्धा आवडणारा कुरकुरीत आणि पौष्टिक असा बेसनचा डोसा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज व्हिडिओज आवडले तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे, 1 चमचा मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद पावडर घ्यायची आहे आपल्याला, चवीनुसार मीठ घ्यायचे आहे, सुके मिश्रण आहे ते आपल्याला ढवळून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला विस्करच्या साहाय्याने मिश्रण मिक्स करायचे आहे। एकदाच पाणी टाकायचे नाही आहे, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात बेसनमध्ये। इथे मी 1/2 वाटीपेक्षा थोडेसे जास्त पाणी घेतले आहे। हे बॅटर जे आपण तयार केले आहे ते 2 ते 3 मिनिटं आपल्याला विस्करच्या साहाय्याने मिक्स करायचे आहे, जेणेकरून त्यातले सगळे साहित्य एकमेकांमध्ये एकजीव होतील आणि रवासुद्धा मऊसर होईल। तुम्ही बघतच असाल, परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे। बॅटर आपले घट्टसर सुद्धा राहिले नाही पाहिजे आणि सैलसर सुद्धा झाले नाही पाहिजे। 5 मिनिटात आपण हे साईडला ठेवणार आहोत मिश्रण। तुम्ही नाही ठेवला तरी चालेल, डायरेक्ट करायला घेतला तरी चालेल। इथे आता मी मीडियम लो फ्लेमवरती पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बॅटर टाकून घेतले आहे। तुम्ही बघतच असाल, बॅटर आपल्याला गोलाकार फिरवायचे आहे। जसे आपण तांदळाचे डोसे करतो तसेच हे पण डोसे करायचे आहेत आपल्याला। आणि साईडून आणि मध्येतून आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचे आहे, तुम्ही तेल लावला तरी चालेल। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम लोच ठेवायची आहे। तुम्ही बघतच असाल, आता एका साईडला वरच्या साईडला बबल्स यायला स्टार्ट झालेले आहेत। वरतून मी पेरी पेरी मसाला जो घरी बनवलेला आहे तो टाकून घेत आहे। तुम्ही फ्रँकीचा मसाला टाकला तरी चालेल। इथे मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे, त्याच्यावरून मी चाट मसाला घेतलेला आहे। पेरी पेरी मसाल्याची रेसिपी तुम्ही माझ्या फ्रेंच फ्राईच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। इथे मी चीज टाकून घेतलेले आहे, चीज मी खिसून घेतलेले आहे। चीज हे मुलांना खूप आवडतं, त्याच्यामुळे हा डोसा त्यांना खायला खूपच आवडतो। एक प्रकारची चीज पिझ्झाची टेस्ट येते या डोस्याला, त्याच्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात नाश्त्याला आणि नाश्ता हा पौष्टिकसुद्धा बनतो। 5 मिनिटात हा डोसा बनून तयार होतो। फक्त भाजी कापण्यासाठी आपल्याला वेळ लागतो म्हणून मी 5 ते 10 मिनिटं म्हटलं, पण 5 मिनिटात हा डोसा आपला तयार होतो। इथे तुम्ही बघतच असाल, मी दुसरा डोसा पण इथे टाकून घेत आहे। दुसरा डोसा टाकण्याआधी तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे कपड्याने। दुसऱ्या डोसासाठी सुद्धा सेम प्रोसेस आपल्याला, सेम स्टेप्स आपल्याला वापरायच्या आहेत। डोसा बनवताना आपल्याला पातळ असाच डोसा बनवायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत होतो। तांदळाच्या डोसासारखीच किंवा रव्या डोसासारखीच या डोसाला सुद्धा उत्तम अशी चव येते। तुम्ही झटपट असं आणि 5 ते 10 मिनिटात करून बघू शकता। जर तुमची खूपच नाश्त्यासाठी घाई झाली असेल तर हा एक उत्तम पर्याय असेल। तुम्ही बघत असाल, आता या वेळेला मी चीज स्लाईसचा वापर केलेला आहे इथे, आणि चीज स्लाईसमुळे सुद्धा उत्तम चव येते आणि हे चीज लवकर मेल्ट होते, त्याच्यामुळे मुलं खूप आवडीने खातात। तुम्ही पण नक्की करून बघा। इथे आपला दुसरा डोसा पण तयार आहे। पहिला डोसा तर आमच्या घरी आधीच फस्त झालेला आहे। तुम्ही पण नक्की करून बघा, तुमच्या मुलांना पण खूप आवडेल। माझी ही रेसिपीज व्हिडिओज आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। हा डोसा तुम्ही पुदिनाची चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। इथे मी सॉस घेतलेला आहे। तुम्हाला जर तिखटपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर पण करू शकता। मी लहान मुलांच्या दृष्टीने बनवलेला आहे म्हणून मी इथे मिरचीचा वापर केलेला नाही आहे। तुम्ही बघत असाल, मस्त आतून सुद्धा आपली फिलिंग झालेली आहे, छान दिसत आहे आणि गरमागरम आपला कुरकुरीत डोसा इथे तयार आहे।